नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिकर मराठी या यूट्यूब चॅनल वरती मी राजेश्री तुमचं सहर्ष स्वागत करते. सर्वांना गुड इव्हिनिंग. कसे आहेत सर्वजण, मजेत का? गुड इव्हिनिंग सर्वांना माझ्याकडून. तर आज आपण काय बघणार आहोत, दौंड जिल्ह्याचा जो काही पेपर आहे त्या पेपराविषयी आपण माहिती बघणार आहे. दौंड जिल्ह्यामध्ये SRPFचा जो पेपर झालेला आहे 2017 मध्ये, त्यामध्ये बुद्धिमत्ता या विषयाचे खूप महत्वाचे असे प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्या प्रश्नांचं आज आपण विश्लेषण बघणार आहोत. तर बघूयात प्रश्न काय आहेत. चला वेळ न घेता प्रश्नांना सुरुवात करायची ना, करायची का प्रश्नांना सुरुवात? चला तर करूयात प्रश्नांना सुरुवात. तर तुमच्या स्क्रीनवरती बघा सगळ्यात पहिला प्रश्न काय आहे. 1, 6, 15 क्वेश्चन मार्क, 45, 66, 91, 91. मग काय असणार आहे याचं योग्य उत्तर? चार पर्याय दिलेले आहेत बघा, 25, 26, 28 आणि 27. मग काय आहे त्याचं योग्य उत्तर सांगा मला, काय असणार आहे त्याचं योग्य उत्तर? सांगा लवकर काय असणार आहे, पर्याय क्रमांक कोणता असणार आहे योग्य उत्तर त्याच? पर्याय क्रमांक 3 काय असणार आहे? चला व्यवस्थित बघितलं तर 1 आणि 6 मध्ये कितीचा फरक आहे? 5 चा फरक आहे. 6 आणि 15 मध्ये कितीचा फरक आहे? 9 चा फरक आहे. मधली संख्या माहित नाही म्हणून तिला तशीच ठेवा. 45 आणि 66 मध्ये कितीचा फरक आहे? 21 चा फरक आहे. आणि 66 आणि 91 मध्ये कितीचा फरक आहे? तिथे 25 चा फरक आहे. मग मला सांगा ह्या दोन फरकांमध्ये कितीचा फरक आहे? 5 मध्ये किती प्लस केल्यावरती 9 येतात? 4 प्लस केल्यावरती. मग 9 मध्ये पुढचे 4 प्लस करा बरं, काय येणार आहे? 9, 4 किती होतात? 13. मग 15 मध्ये 13 प्लस केल्यावरती काय येणार आहे? 5 आणि 3 किती होतात? 8. आणि 1 आणि 1, 2 म्हणजे 28 संख्या आहे. येणारी संख्या ही इथं 28 पाहिजे. मग 28 आणि 45 मधला फरक किती येतोय बघा, 28 आणि 45 मधला इथला किती आला आहे? 13. मग पुढची संख्या प्लस 4 ने करा, 17 येणार आहे बघा. आणि 17 मध्ये प्लस 4 केल्यावर 21 येतात. नंतर 21 मध्ये 5 प्लस केल्यावरती 25 येत आहेत. मग आपलं योग्य उत्तर काय आलेलं आहे? पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 28 हे योग्य उत्तर आलेलं आहे आपलं. स्क्रीनशॉट काढून घ्या ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे त्यांनी. चला पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न काय आहे मग? 1, 4, 27, 16 क्वेश्चन मार्क, 36, 343. मग येणारी संख्या पुढची कोणती असणार आहे? तिथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे तिथे 125, 25, 225 का 624. काय असणार आहे योग्य उत्तर सांगा मला. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला लगेच उत्तर भेटेल या चार ऑप्शन पैकी योग्य उत्तर कोणतं आहे. काय आहे योग्य उत्तर मग? 125 असणार आहे, 25 का 225 का 625. चला प्रश्न सोडवूयात बघा व्यवस्थित. 1, 4, 1 हा 1चा वर्ग किंवा घन असू शकतो हे आपण अजून कन्फर्म करू नाही शकत. पुढची संख्या बघा 4 आहे, हा काय आहे? 2चा वर्ग आहे. 3चा काय आहे? हा घन आहे. 16 काय आहे? 4चा वर्ग आहे. म्हणजे 1 + 1 आहे म्हणजे 3चा काय येणार? घन. पहिली घन संख्या, नंतर वर्ग संख्या, परत घन संख्या, वर्ग संख्या, मग परत घन संख्या येणार 5चा, मग 6चा वर्ग येणार, 7चा घन येणार बरोबर. मग 5चा काय पाहिजे आपल्याला? घन. मग आपल्याला माहीत असलं पाहिजे 5चा घन किती आहे. 5चा घन 125 येतो. मग पर्याय क्रमांक कोणतं उत्तर योग्य आहे? पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खूप सोपा प्रश्न होता, फक्त लॉजिक काय आहे आपल्याला समजून घ्यायचं होतं. तर चला पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न काय आहे? D4 F6 H8 J10. मग क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क काय येणार आहे मग तिथं? K = 12 येईल, M - 13 येईल, L - 12 येईल, M - 14, L - 12, N - 14, K - 12, N - 14. काय असणार आहे या चार ऑप्शन पैकी योग्य उत्तर सांगा लवकर. लवकर लवकर सांगा काय असणार आहे आपलं योग्य उत्तर. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर प्रश्नाचं उत्तर लगेच भेटेल तुम्हाला.
पर्याय क्रमांक तीन, पर्याय क्रमांक एक दोन तीन चार काय येणार आहे योग्य उत्तर? चला प्रश्न सोडूयात, बघूयात पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर येतंय का. बऱ्याच जण दिले डी नंतरून काय येतो ई, ई नंतरून काय येतो एफ, म्हणजे एक पद वगळलेलं आहे एफ जी एच, एच नंतरून काय येणार जे येणार, मग जे नंतरून एक पद वगळून काय येणार आहे एल, मग एल नंतरून एक पद वगळून काय येणार आहे एन, बरोबर. मग आपल्याला संख्या पण माहिती आहे चार सहा आठ दहा, एल साठी येणार आहे बारा, एन साठी येणार आहे चौदा, बरोबर. मग एल एन म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खूप सोपा प्रश्न होता मित्रांनो, बारा चौदा मध्ये तर आपल्याला उत्तर भेटत होतं, परंतु बारा चौदा बऱ्याच ठिकाणी आहेत म्हणून आपण एल एन बघितला. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा काय आहे. भारत नवी दिल्ली मग पाकिस्तान क्वेश्चन मार्क, काय असणार आहे रांची भोपाळ पटना अलाहाबाद, काय असणार आहे याचं योग्य उत्तर सांगा लवकर लवकर कमेंट करा, काय असणार आहे याचं योग्य उत्तर. आपल्याला इथं अलाहाबादच्या जागी काय पाहिजे होतं इस्लामाबाद. इस्लामाबाद काय आहे योग्य उत्तर मग? रांची भोपाळ पटना इस्लामाबाद, बरोबर इस्लामाबाद हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. का? तर तुम्हाला व्यवस्थित कळ रांची कशाची राजधानी आहे, रांची ही कोणत्या याची राजधानी आहे राज्याची सांगा, रांची झारखंडची आहे. भोपाळ कशाची आहे, मध्य प्रदेशची आहे, बरोबर. पटना कशाची आहे मग, पटना सांगा लवकर, पटना कशाची आहे, पटना ही बिहारची आहे, बरोबर. मग कोणता ऑप्शन वेगळा निघतो आपला पर्याय क्रमांक चार. आणि जरी तसं उत्तर नसेल भेटा तर तुम्हाला एक लॉजिक लक्षात आलं असतं, भारतामध्ये रांची भोपाळ पटना हे येतात परंतु पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद, इस्लामाबाद हे भारतामध्ये येत नाही, म्हणून कोणतं उत्तर आपलं योग्य उत्तर आहे इस्लामाबाद, कारण ती त्याची राजधानी आहे, बरोबर. भारताची राजधानी काय आहे नवी दिल्ली, मग पाकिस्तानची इस्लामाबाद. चला पुढचा प्रश्न बघा काय आहे. लहान ते मोठे अशा अंकांच्या दृष्टीने खालील ग्रहांचा योग्य क्रम लावा. कोणते ग्रह दिले आहेत बघा आता, पृथ्वी शनी बुध गुरु, मग ह्या चार पर्यायापैकी योग्य क्रम लावल्यावरती कसा योग्य उत्तर येणार आहे आणि कोणता क्रम पाहिजे ते पण लक्षात घ्या. लहान ते मोठे अशा आकाराच्या दृष्टीने पाहिजे आपल्याला, मग सांगा योग्य उत्तर काय असणार आहे. काय आहे योग्य उत्तर सांगा लवकर, काय आहे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं लहानांपासून मोठ्यांपर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला ग्रहांमध्ये, तर सगळ्यात पहिला ग्रह कोणता येतो आपला बुध येतो. कसा क्रम लागणार आहे बुध, बरोबर. बुध नंतर कोणता ग्रह येणार आहे, बुध नंतर येते पृथ्वी, बरोबर. मग पृथ्वी नंतर काय येणार आहे, पृथ्वी नंतर येणार शनी आणि शनी नंतर येणार आहे गुरु, बरोबर. मग असे पर्याय कोणते आहे, पर्याय क्रमांक एक मध्येच असे पर्याय दिलेले आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, बरोबर. चला पुढचा प्रश्न घेऊयात. पुढचा प्रश्न काय आहे स्क्रीनवरती, जानेवारी मार्च मे जुलै या महिन्यांशी जुळणारा किंवा साधर्म्य असणारा खालील पर्यायातील महिना कोणता, कोणता महिना आहे मग तो, सप्टेंबर जून ऑगस्ट नोव्हेंबर, कोणता महिना असणार आहे सांगा लवकर, कोणता महिना असणार आहे मित्रांनो, योग्य महिना सांगा मला लवकर, कोणता असणार आहे आपला.
पर्याय क्रमांक दोन तीन काय आहे, कोणतं योग्य उत्तर आहे आपलं? चला काय बोलताय, पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे, ऑगस्ट का बघूया। चला जर व्यवस्थित तुम्ही जानेवारी पासून ते डिसेंबर पर्यंत बघितलं तर तुमच्या लक्षात येईल किती दिवसाचे महिने असतात, 30 दिवसाचे, 31 दिवसाचे असतात, आणि लीप इयर किंवा साधारण वर्ष असलं, लीप इयर असलं तर फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो आणि साधारण वर्ष असेल तर 28 दिवसाचा महिना असतो, बरोबर। जर आपल्याला व्यवस्थित बघितलं तर जानेवारी फेब्रुवारी पासून स्टार्ट करा, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर, हे टोटल महिने। आता व्यवस्थित तुम्ही बघा, लक्ष द्या, स्क्रीन वरती दिसतंय सर्व, बघा जानेवारी मार्च मे जुलै ऑगस्ट ऑक्टोबर डिसेंबर, मी यांना सेपरेट का दिलेलं आहे, कारण ते 31 दिवसाचे महिने आहेत। आणि फेब्रुवारी एप्रिल जून सप्टेंबर नोव्हेंबर यामध्ये एप्रिल पासून तर नोव्हेंबर पर्यंत बघितलं तर हे 30 दिवसाचे महिने आहेत, आणि फेब्रुवारी हा लीप इयर आणि साधारण वर्ष मिळून कितीचा असतो, 29 किंवा 28 दिवसाचा महिना असतो तो। मग तुम्हाला फरक जर व्यवस्थित बघितलं, ऑप्शन मध्ये काय काय दिलं आहे तुम्हाला, जानेवारी दिलेला आहे, मार्च दिलेला आहे, मे दिलेला आहे, जुलै दिलेला आहे, मग ऑप्शन मध्ये मला सांगा कोणता बसतो। जर हे 31 दिवसाचे महिने असतात तर बसणारा योग्य महिना कोणता आहे, आपल्याकडे ऑगस्ट आहे, आणि ऑगस्ट कुठं आहे, पर्याय क्रमांक तीन मध्ये ऑगस्ट आहे, कारण ऑगस्ट हा 31 दिवसाचा आहे, नोव्हेंबर हा 30 दिवसाचा महिना आहे, जून हा 30 दिवसाचा महिना आहे, आणि सप्टेंबर हा 30 दिवसाचा महिना आहे, बरोबर। कळला तुम्हाला फरक काय आहे मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या या प्रश्नांकडे, हा प्रश्न खूप सोपा आहे, पण ज्याला हे माहिती आहे तेच तोच हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो, आणि मोजण्यासाठी खूप एक छान पर्याय आहे, जी आपली मूट आहे, ही आपली मूट असते, तिथून आपण ह्या भागापासून सुरुवात करायची, सुरुवातीला अंगठ्याच्या जे साईडचं बोट आहे त्याचं जे टोक आहे तिथून मोजायला सुरुवात करायची, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै, तिथं जुलै स्टॉप होतो, तिथूनच परत ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर, जे टोकावरती येणारे महिने आहेत आपल्या हाताच्या घडीवरती, टोकावरती येणारे महिने आहेत ते आपले 31 दिवसाचे महिने असतात, आणि मध्यभागी येणारे जे काही महिने आहेत ते आपले 30 दिवसाचे असतात। फरक कळला तुम्हाला व्यवस्थित, 31 आणि 30 दिवस कसे मोजायचे आहेत आपल्याला, ठीक आहे। तर आपण पुढचा प्रश्न बघू, पुढचा प्रश्न काय आहे बघा, एका सांकेतिक भाषेत टीचर हा शब्द VGCEJGT असा लिहिला जातो, तर त्या भाषेत चिल्ड्रन हा शब्द कसा लिहिला जाईल, व सांगा कसा लिहिला जाईल। हे चार ऑप्शन आहेत तुमच्या स्क्रीनवरती, काय असणार आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर, सांगा लवकर, कमेंट करा। काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर, पर्याय क्रमांक एक दोन तीन चार पैकी काय असणार आहे याचं योग्य उत्तर आपलं, व्यवस्थित लक्ष द्या, टी आणि ई आणि व्ही जी मध्ये कसा फरक दिलेला आहे। चला योग्य उत्तर काय आहे आपण ते बघूयात, जर तुम्ही टी साठी कोणता वर्ड दिलेला आहे आपल्याला सांकेतिक भाषेत, व्ही दिलेला आहे, आता मला सांगा टी आणि व्ही कसा येतो एबीसीडी मध्ये, टी यू व्ही, मला सांगा व्ही कधी घेतलेला आहे, दोन पदानंतर घेतलेला आहे किंवा एक पद वगळून घेतलेला आहे, तुम्ही असं पण म्हणू शकतात, एकच अर्थ होतो, मग काय सांगणार आपण, एक अक्षर सोडून घेतलेला आहे, बरोबर। मग मला सांगा ई कसा केलाय, ई पण ई एफ एफ नंतरून काय येतो, जी, म्हणजे हे पण एक पद वगळूनच घेतलं आहे, आपल्याला कन्फर्म करण्यासाठी लास्टचं पद बघा, आर नंतरून टी दिलेलं आहे, एक पद सोडूनच दिलेलं आहे। मग चिल्ड्रन साठी काय येणार आहे सांगा, सी साठी काय येणार पुढचं पद, ई,
एच साठी काय येणार आहे मग एच साठी कोणता पद येईल जे आय साठी कोणता पद येणार आहे के ई जे के कुठे आहे ई जे के इथं आहे इथं आहे अजून एक स्टेप पुढे बघा एल साठी एन डी साठी काय येणार आहे मग एफ म जे के ई के एन एफ कुठपर्यंत आला आहे आपलं बघा व्यवस्थित एन एन नंतरून इथं ई आलेला आहे तो पर्याय होऊ शकत नाही एन एफ इथपर्यंत आहे पुढचं एक पद बघा आता आर नंतरून काय येतं आर नंतरून काय येणार आहे आर नंतर येणार आहे टी म टी कुठे आहे पर्याय क्रमांक चार मध्ये आहे ई साठी काय घेणार आपण जी आणि एम साठी काय घेणार पी घेणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बरोबर तर आता आपण पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न काय आहे आपला जर 1 मार्च 2017 रोजी बुधवार असेल तर 21 जून 2017 रोजी कोणता वार असेल मग कोणता वार असणार आहे मित्रांनो मंगळवार गुरुवार बुधवार शुक्रवार कोणता वार येणार आहे मग सांगा त्यासाठी योग्य उत्तर काय आहे या प्रश्नाचं कमेंट करा लवकर लवकर काय असणार आहे याचं योग्य उत्तर तर बघा ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे 1 मार्च ते 21 जून किती दिवस होतात कोणते कोणते महिने येतात मार्च एप्रिल मे जून बरोबर हे चार महिन्यांचा आपल्याला हिशोब काढायचा आहे इयर आपलं सेम आहे 2017 2017 आता मला सांगा 1 मार्च कोणता 31 दिवसाचा महिना आहे का 30 दिवसाचा महिना आहे मार्च हा आपला 31 दिवसाचा महिना आहे बरोबर म्हणजे ऑड डे किती येतात तिथं 3 ऑड डे येतात मग मला सांगा आपण 3 लिहिणार का नाही लिहिणार कारण 1 तारीख आपण घेतलेली आहे मग ऑड डे किती निघणार आहे 2 निघणार आहे एप्रिल किती दिवसाचा महिना आहे 30 दिवसाचा मग ऑड डे किती निघतात 2 मे किती दिवसाचा महिना आहे मे हा 31 दिवसाचा महिना आहे मग ऑड डे किती निघणार आहे 3 जूनचे तर आपल्याला तारीख दिलेली आहे 21 जून दिलेली आहे मग आपण किती दिवस घेणार आहेत 21 दिवस घेणार आहे यांची बेरीज करा 21 22 23 25 26 27 28 किती बेरीज आली 28 मग 28 ला 7 ने भाग जातो का सांगा 28 ला 7 ने पूर्ण भाग जातो 7 चौक किती 28 मग मला सांगा पूर्ण भाग गेला याचाच अर्थ 21 जून 2017 ला किती तारीख होती कोणता वार होता मग जर पूर्ण भाग जात असेल तर इथं बुधवार असेल तर येणारा वार देखील पण पुढचा कोणता असणार आहे बुधवारच असणार आहे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे बुधवार हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बरोबर बुधवार आहे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर चला पुढचा प्रश्न बघायचा का मग पुढचा प्रश्न काय आहे बघा स्क्रीनवरती मुलांच्या रांगेत राजनचा डावीकडून 6वा क्रमांक आहे विनयचा उजवीकडून 10वा क्रमांक आहे तर राजन आणि विनयच्या मध्ये 8 मुले असतील तर रांगेत एकूण मुले किती मग 26 25 23 24 काय असणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 का 2 3 4 काय असणार आहे या 4 पर्यायांपैकी आपलं योग्य उत्तर चला तर बघूयात प्रश्न काय आहे राजनचा डावीकडून सांगितलंय कितवा 6वा क्रमांक सांगितलाय आणि विनयचा उजवीकडून कितवा क्रमांक सांगितला आहे 10वा क्रमांक सांगितलेला आहे राजन आणि विनयच्या मध्ये किती मुलं आहेत 8 मुलं आहेत मग ह्या सर्वांची टोटल करा कारण आपल्याला किती काय करायचं आहे ऐकून मुलं काढायची आहेत मग 6 + 8 + 10 यांची बेरीज करा 10 आणि 8 किती झाले 18 18 आणि 6 किती होतात मग 24 होतात ना बरोबर मग 24 मुलं आहेत रांगेत टोटल किती मुलं आहेत पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्क्रीनशॉट काढून घ्या चुकू नका हा प्रश्न आपल्याला कारण रांगेतील क्रमांक वगैरे प्रश्न विचारल्यावरती बरेच प्रश्न मुलांचे चुकतात हा प्रश्न खूप वेगळा आहे आपल्याला मध्यभागीचा नंबर दिला जातो परंतु तसं आहे का नाही चला पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय आहे बासरी गिटार वीणा सितार व्हायोलिन या गटातील विसंगत वाद्य कोणते कोणते वाद्य आहे मग ते गिटार असणार आहे बासरी असणार आहे व्हायोलिन असणार आहे का वीणा काय असणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो गिटार तुम्हाला सगळ्यात पहिले हे प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी हे वाद्य काय ते बनवले कसे जातात त्या वाद्यांना काय बोलतात ते माहीत असलं पाहिजे
मग जर तुम्ही व्यवस्थित ऑप्शन बघितले तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. का पर्याय क्रमांक 2 बासरीज का? कारण तर गिटार वायोलिन वीणा हे सर्व तंतुवाद्य आहेत. तंतुवाद्यामध्ये बासरी हा घटक बसत नाही म्हणून बासरी हा पर्याय आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघा काय आहे पुढचा प्रश्न. हा आपली अचीवमेंट बघा डिक्कर मराठी या चॅनलने 2022 मध्ये आपण चालू केल्यापासून आपल्याला किती 1,00,000 सबस्क्राइबर झालेले आहेत आणि हे सर्व तुम्ही आम्हाला दिलेलं जे काही प्रेम दिलेलं आहे त्यामुळे आम्ही इथपर्यंत अचीव केलेलं आहे. आणि आम्ही अजून तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून तलाठी बॅच जेवढ्या महत्वाचे प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवू खूप छान मार्गदर्शन करू. ठीक आहे तर पुढे अजून आपली येत आहे पोलीस भरती टेलिग्राम लिंक. बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणते मॅडम पोलीस भरतीची टेलिग्राम लिंक काय आहे तलाठी भरतीची टेलिग्राम लिंक काय आहे. तर ही आपली तलाठी भरतीची आणि पोलीस भरतीची टेलिग्राम लिंक आहे ती व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. केली चला बघा पोलीस भरती 2022 ज्यांना ज्यांना पोलीस व्हायचंय त्यांनी तर मी म्हणन फास्ट ट्रॅक बॅच नक्की लावा. का? कारण की एवढ्या फॅसिलिटी आहेत आणि बरेचशी 2019 मध्ये जी पोरं एक्झाम मध्ये फॉर्म भरले होते त्यांनी आरंभ आणि संकल्प बॅच मध्ये बऱ्याच करून प्रगती करून बऱ्याच जणांनी अचीवमेंट मिळवली आहे. बघा आता काय काय आहे यामध्ये. दररोज लाईव्ह लेक्चर असणार आहेत, टोटल 4 लेक्चर होणार आहेत, तुमचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत. त्यांची मर्यादा काय आहे 1 वर्षापर्यंत. दररोज टॉपिक नुसार काय होणार आहे एमसीक्यू होणार आहे प्लस डाऊट सेशन असणार आहे. मित्रांनो ई बुक पीडीएफ स्वरूपात मिळणार आहे म्हणजे चारही विषयांची पुस्तकं तुम्हाला मार्केटमध्ये कुठेच घेण्याची गरज नाही आहे. प्लस 25 ऑनलाईन आणि 50 पीडीएफ सराव प्रश्नपत्रिका ते पण काय आन्सर की सकट असणार आहेत. मला सांगा 2100 रुपयामध्ये आपल्याला जर एवढं भेटत असेल तर ऍडमिशन का नाही घेतलं पाहिजे. आपल्या बॅचची फी फक्त 2100 रुपये आहे आणि प्रवेश सुरू आहे त्यामुळे लवकरात लवकर ऍडमिशन करा. आणि तुमचे लेक्चर बघा फास्ट ट्रॅक बॅचचं शेड्यूल काय असणार आहे. बुद्धिमत्तेचं लेक्चर तुमचं 10 ते 11 होणार आहे. मराठीचं लेक्चर तुमचं 11 ते 12 होणार आहे. सामान्य ज्ञानचं 12 ते 1 आणि अंकगणिताचं दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत होणार आहे. चला प्रश्न बघा आता काय आहे. जर निळ्याला हिरवं म्हटले हिरव्याला पांढरा म्हटले व पांढऱ्याला पिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता कोणता असणार आहे. दुधाचा रंग निळा पांढरा पिवळा हिरवा सांगा योग्य उत्तर काय आहे या प्रश्नाचं. मला सांगा दुधाचा रंग कोणता असतो. दुधाचा रंग असतो पांढरा. बरोबर दुधाचा रंग असतो पांढरा. व पांढऱ्याला काय म्हटलं आहे. निळ्याला म्हटलं इथं हिरव्याला म्हटलं आहे आणि पांढऱ्याला पिवळा म्हटले. बघा इथं आपलं उत्तर भेटतंय पांढऱ्याला पिवळी म्हटली व पांढरा रंग काय झाला पिवळा. मग मला सांगा आता दुधाचा रंग कोणता असणार आहे. दुधाचा रंग पिवळा असणार आहे. पर्याय क्रमांक 3 ही आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खूप सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा काय आहे. आता रोहनच्या वर्गामध्ये वरून 7वा नंबर आहे आणि खालून कितवा नंबर आहे 26वा नंबर आहे तर वर्गात एकूण मुले किती. 31, 30, 32, 33 किती मुलं आहेत टोटल वर्गामध्ये सांगा लवकर. किती मुलं असणार आहेत वर्गात. मग खूप सोपा प्रश्न आहे. असे आपण मागच्या जेवढे पण जिल्ह्यांचे पेपर बघितले त्यामध्ये 1-2 जिल्ह्यांमध्ये असे प्रश्न होऊन गेलेले आहेत. चला प्रश्न सोडूयात. रोहनचा वर्गामध्ये वरून वरून कितवा नंबर आहे त्याचा. वरून 7वा नंबर आहे आणि खालून कितवा नंबर आहे त्याचा 26वा. मला सांगा 26 आणि 7 तो रांगेमध्ये किती एकदाच बसणार दोन वेळा बसणार का. नाही जर मोजायला लागलो तर आपण पहिल्यापासून तर शेवटपर्यंत मोजणार बरोबर की नाही. मग मला सांगा रांगेमध्ये त्याला एकदाच मोजणार पण त्याचे नंबर किती दिलेत दोन वेळा दिलेत. मग आपण अशा वेळेस काय करतो 26 + 7 + -1 म्हणजे त्याची 1 सीट खाली करायची. 26 + 7 - 1 करा 6 × 12 = 13 13 × 7 = 1 किती 33. 33 मधून + 1 करा किती आले 32. मग रांगेमध्ये किती विद्यार्थी आहेत सांगा. रांगेमध्ये 32 विद्यार्थी आहेत बरोबर. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या प्रश्न चुकला नाही पाहिजे पुन्हा. चला पुढचा प्रश्न बघायचा. पुढचा प्रश्न बघा खूप सोपा प्रश्न आहे. विश्वजीत आता दक्षिण दिशेला तोंड करून उभा आहे.
तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 135 अंशातून वळाला, नंतर घड्याळाच्या दिशेने 180 अंशातून वळाला. आता विश्वजीतचे तोंड कोणत्या दिशेला आहे? तो कोणत्या दिशेला असणार आहे? त्याचं तोंड नैऋत्य, आग्नेय, ईशान्य, वायव्य कोणत्या दिशेला असणार आहे? दिशा या प्रश्नामधले आपण बरेच क्वेश्चन बघितले आहेत या टॉपिक मधले. हा प्रश्न चुकला नाही पाहिजे आपला. 135 अंश, 180 अंश घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत आपल्याला. दिशा माहित असल्या पाहिजे. दिशा माहित असल्यावरच हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो, अन्यथा हा प्रश्न सुटणार नाही. चला प्रश्न सोडूयात, बघू काय आहे. सगळ्यात पहिले दिशा बघा काय आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम, बरोबर. उपदिशा कोणत्या आहेत आता बघा. वा, ई, आ, ने, वा या ने, बरोबर. या उपदिशा आहेत. प्रश्न सोडवा आता. प्रश्न सोडवा काय आहे. विश्वजीत, विश्वजीत आता दक्षिण दिशेला तोंड करून उभा आहे. म्हणजे तू कुठे बघतो आहे? दक्षिण दिशेला बघत आहे. दक्षिण दिशा आपली खाली आहे. तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, आता तो घड्याळाच्या काट्याच्या काय करतो, घड्याळाचा काटा कसा फिरतो, असा फिरतो. पण सांगितलं काय आपल्याला, विरुद्ध दिशेने जायचंय, कळलं. विरुद्ध दिशेने जायचं आहे. मग विरुद्ध दिशेने सुरुवात करूयात. तो सेंटरला उभा आहे आणि तो खाली बघत आहे. तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 135 अंशातून वळाला. आता मला सांगा 135 अंश, 135 अंश आपण कसं करणार? तुम्हाला मी सांगितलं आहे आपल्याला 45 चा टेबल पाठ करूनच ठेवायचा. 45 चा टेबल पाठ केल्यावर आपल्याला दिशा लगेच माहित पडतात. का? कारण की दोन रेषेमध्ये आपला 45 अंशाचा कोण होतो. 45 + 45 केलं किती होतात, 90. 90 + 45 किती होतात, 35. 135 अंशाचा कोण होतो. मग आपल्याला फिरायला योग्य जातं. आता मला सांगा, मी दक्षिण दिशेला बघत आहे, मला काय सांगितलंय, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध. 135 गेल्यावर काय करणार मी, तिसऱ्या लाईनीवर 135 येतात. फर्स्ट लाईनीवरती 45, अजून 45, 90 इथे येतात 135. 135 अंशावर मी आता इथं बघत आहे. पहिली स्टेप काय आहे, मी 135 अंशावर बघत आहे. कुठं, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. नंतर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 100 अंशातून वळाला. किती, 180. आपल्या वर्तुळाचं माप किती असतं, 360, आणि अर्ध्या वर्तुळाचं माप काय असतं, 180. मग 180 म्हणजे त्याची विरुद्ध दिशा. मला सांगा, विरुद्ध दिशेला बघणार तो कुठे बघणार, ही दिशा कोणती आहे आपली, सांगा कोणती दिशा आहे ही आपली. ही आपली नैऋत्य दिशा आहे. मग जर तो इकडे बघतोय तर उत्तर काय पाहिजे आपलं, नैऋत्य. विश्वजीत आता कोणत्या दिशेला तोंड करून आहे? मग विश्वजीत आता नैऋत्य दिशेला तोंड करून उभा आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जर दिशा पाठ असतील तर आपण हा प्रश्न लगेच सॉल्व्ह करू शकतो. चला पुढचा प्रश्न बघा काय आहे. खाली दिलेल्या आकड्यांचा वापर करून 8 हा अंक समाविष्ट असलेल्या किती दोन अंकी संख्या तयार होऊ शकतील. मग त्या 10, 11, 9, 12 किती संख्या तयार होणार आहेत, सांगा लवकर. किती संख्या तयार होतील, 8, 5, 2, 1, 7, 6 एवढ्या संख्या दिलेल्या आहेत. मग किती संख्या तयार होणार आहेत, या प्रश्नाचं खूप सोपं उत्तर आहे. टोटल संख्या किती आहेत, 6 आहे, बरोबर. 6 × 2 किती, 12. आणि 8 आपण डबल डबल घेतल्यावरती अजून 2 वेळा घेऊ शकतो का, नाही. म्हणून +1 करा. +1 केल्यावर काय येणार, 11. मग किती वेळा येणार आहे, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता संख्या बघा, मी व्यवस्थित मांडून देते. सगळ्यात पहिले संख्या कोणती येणार, 85 येणार. 85 उलटी ही 58, बरोबर. म्हणून तरून काय येणार, 82. 82 ची उलटी संख्या काय आहे, 28, बरोबर. नंतरून काय येणार, 81. 81 ची उलटी संख्या काय आहे, 18. म्हणून तर येणार 87. 87 ची उलटी संख्या काय आहे, 78. नंतरून 86. आणि 86 ची उलटी संख्या काय आहे, 68. मला सांगा किती संख्या झाल्या, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 टोटल 10 संख्या झाल्या. आता 11वी संख्या कोणती असणार आहे, 88 ही 88 डबल लिहू शकतो. आपण अजून एकदा असं लिहिल्यावर एकच किंमत होते, 88 88. म्हणून एकदाच लिहायचे. मग किती वेळा झाली टोटल जर मारली तर आपण किती वेळा, 11 वेळा आपण लिहू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आतापर्यंत जे पेपर बघितलेत आपण त्यामधला सगळ्यात वेगळा प्रश्न आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या प्रश्नांकडं. चला पुढचा प्रश्न बघा काय आहे.
एका सांकेतिक भाषेत 123 म्हणजे ब्राईट लिटिल बॉय, 145 म्हणजे टॉल बिग बॉय आणि 667 म्हणजे ब्युटिफुल लिटिल बॉय. तर ब्राईट या शब्दासाठी कोणता अंक वापरला आहे? मग कोणता अंक वापरला आहे? 1, 2, 4, 6. कोणतं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगा लवकर. कमेंट करा मित्रांनो, काय आहे याचं प्रश्नाचं योग्य उत्तर. ओके, बघा जर व्यवस्थित तुम्ही बघितलं तर पहिले पर्यंत लिहून घ्या 123, नंतरून काय 145 आणि काय आहे नंतरून 637 बरोबर. काय द ब्राईट लिटिल बॉय, ब्राईट लिटिल बॉय बरोबर. आणि पुढे काय लिहिलेलं आहे? टॉल, टॉल बिग बॉय बरोबर. आणि 637 साठी काय लिहिलं आहे? ब्युटिफुल लिटिल बॉय बरोबर. आता हा प्रश्न व्यवस्थित सोडवा, बघा काय येत आहे. आपल्याला काय पाहिजे? ब्राईट साठी पाहिजे. ब्राईट कुठं आहे? आपलं इथं आहे. मग 1, 2, 3 या अंकापैकी एक असला पाहिजे. मग एल आय कुठं आहे? सेम इथं आहे, एक आणि तिसऱ्या लाईन मध्ये आहे. मग अंक दिलेले आहे तिथं सेम अंक कुठं आहे? 1, 2, 3, 6, 3, 7 बघा 3 सेम आहे. याचाच अर्थ एल साठी काय वापरलेला आहे? 3 वापरलेला आहे बरोबर. एल आय साठी, लिटिल साठी काय वापरलेला आहे? 3 अंक. आता बघा बीओ कुठं आहे? पहिल्या लाईनीत बीओ इथं आहे, दुसऱ्या लाईनीत बीओ पण इथं आहे. बॉय, बॉय साठी कोणता अंक वापरलेला आहे? बॉय साठी इथे बघा 1, 2, 3 इथं काय 1, 4, 5 सेम अंक कोणता आहे? 1 आहे, 1 आहे. इथं सेम काय आहे? बॉय. आणि इथं पण सेम आहे बॉय. मग बॉय साठी कोणता अंक वापरलेला आहे? बॉय साठी 1 वापरलेला आहे. मग राहिला शब्द त्याचं कोडवर्ड आहे ब्राईट साठी. किती अंक राहिला? मग ब्राईट साठी 2 राहतोय. मग ब्राईट साठी येणारा वर्ड कोणता असणार आहे? आपलं हे आपलं उत्तर आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, हे होते आजचे महत्वाचे प्रश्न जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप खूप महत्वाचे होते. उद्या आपण अजून एक नवीन जिल्हा बघूयात आणि असाच अभ्यास करत राहा. प्रश्नांचे उत्तर अजून इन्क्रीज करा व्यवस्थित. चुकीचे उत्तर देतात बरेच जण. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद मित्रांनो.